व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. पुढे अध्यक्ष महोदय, माझा दुसरा एक पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे. अध्यक्ष महोदय, ह्या विधिमंडळामध्ये आम्ही दोन्ही बाजूचे सन्माननीय सदस्य आपले आपले विषय मांडण्याच्या करता, वेगवेगळ्या मतदारसंघातल्या लोकांना न्याय देण्याच्या करता, महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्याच्या करता इथं येत असतो. अध्यक्ष महोदय, मला महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या दिनांक 23 डिसेंबर 2022 रोजीच्या पत्राद्वारे कळवण्यात आले की माझा तारांकित प्रश्न सूचना क्रमांक 50491 राखून ठेवलेला असून तो आज बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी ठेवण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा अध्यक्ष महोदय मला पत्र आलंय. तथापि हा प्रश्न आजच्या दिवसाच्या कामकाजामध्ये क्रमात दर्शवण्यात आलेला नाहीये. त्याच्यामुळे माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर असा आहे की विधानमंडळाचे नियम, प्रथा, परंपरानुसार राखून ठेवलेला प्रश्न दुसऱ्या आठवड्यामध्ये त्याच दिवशी ठेवण्यामध्ये येतो अध्यक्ष महोदय. आणि असं असताना आणि त्या प्रश्नामध्ये अध्यक्ष महोदय काही सरकारमधले मंत्री हे संबंधित आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये मागं बातम्या पण आलेल्या आहेत, त्यांचे घरातले स्वतःचे मुली हे तिथं शिक्षक म्हणून लागलेले आहेत आणि म्हणून आम्ही हा प्रश्न उपस्थित केलेला होता. अध्यक्ष महोदय, आमचं एवढं टीईटीच्या बद्दल आमचं आम्ही तुम्हाला निर्णय त्याच्यावरती देतोय. आम्ही तुम्हाला विचारलेलं होतं अध्यक्ष महोदय, आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला कुणाला जाणीवपूर्वक टार्गेट करायचं नाही, पण जर कुणी चुकत असेल, जर त्याच्यामध्ये सत्तेचा गैरवापर होत असेल, जर सत्तेचा गैरवापर करून कुणाला तरी स्वतःच्या घरातल्यांना लाभ दिला जात असेल तर हे नियमामध्ये बसत नाही. तशा प्रकारची शपथ आपण घेताना सगळं सांगितलेलं असतं आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय ह्या आम्ही तो प्रश्न मांडलेला होता. नेमके मला जे महत्वाचे प्रश्न होते तेच त्याच्यातनं वगळलेले होते म्हणून तो प्रश्न सभागृहाने राखून ठेवला होता. आपण पण त्याच्यामध्ये आम्हाला मदत केली आणि म्हणून हा मुद्दा मी पॉइंट ऑफ प्रोसिजरच्या निमित्तानं ठीक उपस्थित केला. निर्णय बुधवार दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी तारांकित प्रश्न उत्तराच्या यादीतील अनुक्रमांक 1 तारांकित प्रश्न क्रमांक 50491 राज्यात टीईटी परीक्षेत झालेले गैरप्रकार या विषयावर सभागृहात मान्य विरोधी पक्षनेते यांनी सदर प्रश्नाच्या प्रारूपावर आक्षेप नोंदविला त्या संदर्भात मी पुढील निर्णय देत आहे. दादा, तीन पानी निर्णय पूर्ण वाचू की फक्त ऑपरेटिव्ह पार्ट देऊ? सदर प्रश्न हा महाराष्ट्र विधानसभा नियम 35(68)(2)(a)(70)(1) ते (70)(10) यात दिलेल्या तरतुदींमध्ये बसत नसल्यामुळे तो प्रश्न आपल्याला चर्चेत घेता येणार नाही. चला पुढे.